धारावीतल्या मशिदीत झालेलं अनधिकृत बांधकाम पाडण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. या निर्देशानुसार महापालिकेनं कारवाई सुरू केली होती, मात्र ईद झाल्यानंतर हे अतिक्रमण काढलं जाईल अशी विनंती मशिद समितीनं केली होती. त्यानुसार महापालिकेनं ही कारवाई सुरू केली असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मशिद समिती अतिक्रमण हटवण्यासाठी सहकार्य करेल आणि कुठल्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही असा विश्वास त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. या संदर्भात माननीय न्यायालयाचे निर्णय आहेत. अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याच्या संदर्भात मागच्याही काळामध्ये सांगण्यात आलं होतं, त्याची कारवाई देखील बीएमसीने मागच्या काळामध्ये सुरू केली होती. त्यावेळेस अशी विनंती आली होती की ईद झाल्यानंतर हे अतिक्रमण काढण्यात येईल. आज देखील टीम त्या ठिकाणी गेली होती, त्यावेळेस त्यांनी सांगितलं आहे की पुढच्या 4-5 दिवसात आम्हीच ते अतिक्रमण काढतो, त्यामुळे ती टीम त्या ठिकाणून परत आलेली आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन करून कोणी अडथळा निर्माण करेल तर ते योग्य होणार नाही. मला विश्वास आहे की त्यांनी ज्या प्रकारे बीएमसीला लेखी दिलेलं आहे त्याप्रमाणे पुढची कारवाई ते करतील.